मी सुरेश साखरे, काल शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। याआधी मी बहुजन समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष होतो, अनेक राज्यांमध्ये प्रभारी म्हणून काम केलं, खास करून गुजरात, दादरा नगर हवेली, दमण दीव, आंध्र, तेलंगणा, मध्य प्रदेश मध्ये साहेब कामशीरामजीच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली। वयाच्या 15 वर्षापासून म्हणजे 1985 पासून मी बहुजन समाज पक्षाचा एक साधारण कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि ह्या चळवळीमध्ये एक कॅडर बेस कार्यकर्ता म्हणून मी काम करण्याचा पूर्ण केलं। पक्षाने जिल्हा मला जे जे जबाबदारी दिली ते मी निष्ठा इमानदारीने पार पाडण्याचा प्रयत्न केला। परंतु 2019 निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये बहुजन समाज पक्षाचा दानून पराभव झाला, त्याचे अनेक कारण आहेत आणि निवडणुकीच्या दरम्यानच बहन कुमारी मायावती जींनी वीर सिंह खासदार यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली होती। वीर सिंह हे महाराष्ट्राचे प्रभारी 15 वर्षापासून आहेत आणि बहुजन समाज पक्षाने त्यांनी खासदार बनवलं ते 18 वर्षापासून खासदार होते, परंतु त्यांची मानसिकता कधीच राहिली नाही की महाराष्ट्रात रिझल्ट आला पाहिजे म्हणून। वेळोवेळी त्यांनी पक्ष कसं माग होईल याची त्यांनी आळाखळा केला। आम्ही त्यांना सांगायचे की हा जिंकणारा कॅन्डिडेट आहे, यांना तिकीट द्या, यांना हा विधानसभेमध्ये आमदार बनवू शकतो, यांना पद द्या, परंतु त्यांच्या मानसिकताच नव्हती की बहुजन समाज पक्ष वाढावा म्हणून आणि त्याच्या नेतृत्वात बहुजन समाज पक्ष वाढला नाही। निवडणुकीच्या दरम्यान ज्या दिवशी रिझल्ट होतं, रिझल्ट होण्याच्या आधीच मला पक्षातून काढण्यात आलं। याच्या कारण काय, मी वारंवार वीर सिंगांना विचारलं, बहनजीच्या दिल्ली कार्यालयामध्ये, लखनौ कार्यालयामध्ये मी वारंवार फोन लावले, 2-3 दिल्ली आणि लखनौ जाऊन तिथे बहनजीला भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या फोनला रिस्पॉन्स दिला नाही, मला बहनजी भेटली नाही। 1.5 वर्ष वाट बघितली, कधीतरी फोन येईल आणि मला पुन्हा एक साधारण कार्यकर्ता म्हणून मला काम करण्याची संधी मिळेल। मी बहनजीला पत्र लिहून पत्र पाठवलं, लिहिलं की मला कोणती जबाबदारी दिली नाही तरी चालेल, तुम्ही मला पक्षात घ्या, मी साधारण एक भीमसैनिक म्हणून पक्षात काम करण्याचा प्रयत्न करील, मला कुठली जबाबदारी दिली नाही तरी चालेल। परंतु 1.5 वर्ष मी वाट बघितल्यानंतर मला जबाबदारी आणि कोण पक्षात घेण्यात आलेला नाही। शेवटी शर्ती 20 जूनला माझा जन्मदिवस होतो आणि त्या दिवशी मी कार्यकर्त्यांची एक मीटिंग घेतली आणि त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला की 1.5 वर्ष झालेत, मी शांत बसू शकत नाही, एक कॅडर बेस कार्यकर्ता आहे, मला फुले शाहू बाबासाहेबांची विचारधारा लोकांमध्ये रुजवायची आहे आणि शांत बसून कसं चालणार। त्यावेळेस कार्यकर्त्यांनी मला सुझाव दिलं की जर बसपामध्ये तुम्हाला कोणी विचारत नसतील तर तुम्ही स्वतंत्र एक निर्णय घ्या आणि कुठेतरी कुठल्या तरी पक्षामध्ये जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। त्या दरम्यान बामसेफचे पदाधिकारी कार्यकर्ते बरेचसे जुने नवीन सर्व लोकांना बोलवलं होतं, त्यांनी बामसेफच्याही कॅडरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या आणि जरुरी नाही की बहुजन समाज पक्षामध्ये राहूनच तुम्ही फुले शाहू बाबासाहेब सांगू शकता, कालशरामजीची विचारधारा सांगू शकता। मग मी विचार केला की महाराष्ट्रातल्या पुरोगामी राज्यामध्ये कोणकोणते पक्ष आहेत जे महापुरुषाची विचारधारा घेऊन चालणारे आहेत, तर लक्षात आलं की काँग्रेस बीजेपी हे
कधीही बाबासाहेबांची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष नाही। नाव बाबासाहेबांचा घेतात परंतु काम बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात काम करण्याचा प्रयत्न करतात। मग विचार केला की शिवसेना पक्ष हा मला जवळचा वाटला, कारण की शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे ज्या दिवसापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, मी प्रत्येक त्यांची मुलाखत टीव्हीवर बघत असतो, ते ट्विटवर त्यांचे ट्विट बघित असतो, आणि कोरोना काल मध्ये असंख्य महामारी पसरली होती, त्या असंख्य महामारी मध्ये पूरा ताकते निशाय उद्धवजी ठाकरेजींनी महाराष्ट्राला सांभाळण्याचं काम केलं आणि कोविड महामारी पासून लोकांना बचाव करण्याचं काम केलं, सक्तीचे प्रयत्न केले। आणि जेव्हा जेव्हा ते टीव्हीवर आपली मुलाखत द्यायचे, आपला मनात मनोगत व्यक्त करायचा, त्यावेळेस मी त्यांच्या चेहऱ्याचा हावभाव बघायचो आणि त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या बॉडी लँग्वेजवर मला असं वाटायचं की हे जे मुख्यमंत्री आहेत यांच्या मनामध्ये कुठे छल कपट नाही, दलितांच्या आदिवासींच्या ओबीसीच्या सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहेत। कुठलाही तळागाळातला माणूस असेल, ह्या महाराष्ट्रातली जनता असेल, प्रत्येक एक एक माणसाला वाचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत हे माझ्या लक्षात आलं आणि मी त्यांच्या कार्यशैलीला प्रभावित होऊन त्यांच्या वक्तृत्वावर प्रभावित होऊन त्यांच्या कुठलाही मुंह में राम बगल में छुरी राहत नाही, बोलणं एक करणं एक असं राहत नाही, जे उद्धवजी ठाकरे बोलतात तेच ते करून दाखवतात। आणि मला खरं वाटलं की बाबा जरा मी शिवसेनेत गेलो तर खऱ्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू बाबासाहेबांची विचारधारा चालणाऱ्या लोकांना मी न्याय देऊ शकतो आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचे आदर्श डोळ्यावर ठेवून त्याच्या कार्यप्रणालीला प्रभावित होऊन मी नागपूरमध्ये असणारे शिवसेनेचे नेते, नागपूर जिल्ह्याचे संघटक प्रमुख आमदार दुसनजी चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात मी प्रवेश केला। पार्टी प्रवेश करत असताना जे जिल्हा प्रमुख आहेत सन्माननीय प्रमोद मानमोळेजी बरबडेजी आणि मला पक्षामध्ये यावं म्हणून वारंवार माझ्या आपल्या क्षेत्रातले माजी नगरसेवक बंडूभाऊ तळवेकरजी यांनी खूप आग्रह केला आणि मी निर्णय घेतला की चांगले लोक आहेत, ह्या लोकांसोबत राहून आपण आपल्या समाजातल्या लोकांना न्याय अधिकार देऊ शकतो, त्यामुळे मी 27 तारखेला शिवसेना मध्ये प्रवेश केलं दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझे नेते दुष्यंत चतुर्वेदी आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री मला जे काही जबाबदारी देतील, जे काही मला माझ्याकडून माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे माझ्या कृतीप्रमाणे जे काही माझ्याकडून ते अपेक्षा करतील मी तन मन धनाने शिवसेना हे पक्ष मजबूत करण्याचा काम करेल आणि महाराष्ट्रातल्या तळागाळात जनतेला एक न्याय देण्याचा काम करेल असं मला वाटते आणि म्हणून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे।